Hello students, in the last video we studied pollination by biotic agents like insects, birds and bats and their floral adaptations in topic reproduction in lower and higher plants. Now in this video we will study the next point, that is outbreeding devices, which is also called as a contrivances. Then what is mean by outbreeding devices? Students, we are well known that there are main two types of pollination. One is self pollination and second one cross pollination. आपण मागच्या लेक्चर्स मध्ये सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन त्याचे प्रकार डिटेल मध्ये पाहिलेले आहेत. हे दोन्ही पॉलिनेशन वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये घडत असतं. बट सम प्लांट्स हॅव सम मेकॅनिझम्स विच प्रिव्हेंट्स सेल्फ पॉलिनेशन. काही वनस्पतींमध्ये असे काही मेकॅनिझम तयार होत असतात त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट होत असतं, घडत नाही किंवा त्याला आळा बसत असतो. अँड देअर इज इन्क्रीजिंग चान्स ऑफ क्रॉस पॉलिनेशन, आणि त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन घडत असतं. मग ही जी रचना निसर्गामध्ये तयार झालेली आहे त्यालाच आउटब्रीडिंग डिव्हायसेस असं म्हटलं जातं. फर्स्ट वी सी इट्स डेफिनेशन. बघा डेफिनेशन काय आहे. Plants developed many devices to achieve or promote cross pollination are called outbreeding devices. म्हणजे वनस्पतींमध्ये अशी काही अनेक डिव्हायसेस तयार झालेली आहेत की त्या डिव्हायसेसमुळे क्रॉस पॉलिनेशन घडत असतं, त्याला प्रमोट केलं जातं, तेव्हा त्याला आउटब्रीडिंग डिव्हायसेस असं म्हटलं जातं. देअर आर नंबर ऑफ आउटब्रीडिंग डिव्हायसेस इन प्लांट and we see one by one, they are as follow. The first outbreeding device is unisexuality. This unisexuality is also called as a dioism. It is also called as a dioism. Baga unisexuality ya navatas aplyala yacha artha samjhto. Uni means a single and sexuality means a sex organ. Unisexuality means a single sex organ. काय समजतं आपल्याला नावामधून, की जेव्हा एखाद्या फुलामध्ये एकच सेक्स ऑर्गन असेल, मग तो मेल असेल किंवा फिमेल असेल, म्हणजे अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, युनिसेक्शुअलिटी. बघा डेफिनेशन काय आहे. व्हेन फ्लावर कन्सिस्ट आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर इज कॉल्ड अ युनिसेक्शुअलिटी. म्हणजे याच्यामध्ये आयदर मेल म्हणजे अँड्रोशियम असणार किंवा आयदर फिमेल म्हणजे गायनोशियम तयार होत असतं. व्हेन फ्लावर्स आर युनिसेक्शुअल सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. बघा एकतर मेल म्हणजे अँड्रोशियम तयार झालेलं आहे किंवा गायनोशियम तयार झालेला आहे, मग ह्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडत नाही, ह्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनच घडत असतं. आता हे जे युनिसेक्शुअल फ्लावर्स आहेत, हे फ्लावर्स प्लांटमध्ये तयार होतात, पण कसे तयार होतात त्यावरून प्लांटचे दोन प्रकार पडतात, एक मोनोशियस प्लांट आणि दुसरं डायोशियस प्लांट. बघा आपण पहिल्यांदा बघूया मोनोशियस प्लांट. इन सम प्लांट मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्यूस्ड ऑन अ सेम प्लांट, देन इट इज कॉल्ड अ मोनोशियस प्लांट. जेव्हा एखाद्या वनस्पतीमध्ये मेल आणि फिमेल फ्लावर्स एकाच प्लांटमध्ये तयार होतात तेव्हा त्याला मोनोशियस प्लांट असं म्हटलं जातं. आणि त्याचं एक्झाम्पल आहे मेज आणि कॅस्टर. बघा मेज आपल्याला जनरली आपण बघितलेलं आहे, मक्याचं ताट आपण बघतो, मक्यामध्ये जिथं मक्याचं कणीस तयार होतं त्या ठिकाणी फिमेल फ्लावर्स तयार होतात, आणि मक्याला वर जो तुरा तयार होतो जो इन्फ्लोरोसन्स आहे त्या ठिकाणी मेल फ्लावर्स तयार होत असतात. म्हणजे मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर एकाच प्लांटवरती तयार झालं म्हणून मेजला मोनोशियस प्लांट असं म्हटलं जातं. दुसरं त्याचं एक्झाम्पल आहे कॅस्टर. कॅस्टर म्हणजे एरंड. देन इन सम प्लांट्स मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्यूस्ड ऑन अ डिफरंट प्लांट, देन इट इज कॉल्ड अ डायोशियस प्लांट. जेव्हा हे मेल आणि फिमेल फ्लावर्स दोन वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये तयार झालेले असतात तेव्हा त्याला डायोशियस प्लांट असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये मेल प्लांट वेगळं आणि फिमेल प्लांट वेगळं असतं, आणि त्याचे एक्झाम्पल आहे मलबेरी अँड पपया. देन सेकंड आउटब्रीडिंग डिव्हाइस इज अ डायकोगॅमी.
आता डायकोगॅमी म्हणजे काय, तर फुलामध्ये अँथर आणि स्टिग्मा हे अँड्रोशियम आणि गायनोशियम मध्ये तयार होत असतात. पण काही प्लांट मध्ये याचं मॅच्युरेशन टाइम हे वेगवेगळं असतं. आणखी बघा या ठिकाणी डायकोगॅमी म्हणजे काय आहे, व्हेन अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ऍट डिफरंट टाइम इन अ बायसेक्शुअल फ्लावर इज कॉल्ड डायकोगॅमी. जेव्हा फुलामध्ये अँथर आणि स्टिग्मा हे वेगवेगळ्या वेळेला मॅच्युअर होत असतात तेव्हा त्याला डायकोगॅमी असं म्हटलं जातं. अँड इट इज ऑफ टू टाइप्स, वन प्रोटँड्री अँड सेकंड वन प्रोटोगायनी. फर्स्ट वी विल सी प्रोटो अँड प्रोटँड्री. व्हॉट इज मीन बाय प्रोटँड्री? व्हेन अँड्रोशियम मॅच्युअर फर्स्ट अँड देन गायनोशियम मॅच्युअर्स देन इट इज कॉल्ड ऍज अ प्रोटँड्री. प्रोटँड्री मध्ये अँड्रोशियम अँथर्स पहिल्यांदा मॅच्युअर होतात आणि त्याच्यानंतर गायनोशियम मॅच्युअर होत असतो तेव्हा त्याला प्रोटँड्री असं म्हटलं जातं. इन प्रोटँड्री अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन अ गायनोशियम. सो पोलन ग्रेन रिलीज बिफोर मॅच्युरेशन ऑफ अ स्टिग्मा. अँड्रोशियम मॅच्युअर पहिल्यांदा होतं त्यामुळे पोलन ग्रेन त्याच्यामध्ये अगोदर तयार होतात आणि त्यामुळं स्टिग्मा मॅच्युअर होण्याच्या पूर्वी अँथर मधून पोलन ग्रेन रिलीज होऊन जातात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही. त्याचं एक्झाम्पल आहे सनफ्लावर. देन सेकंड टाइप इज प्रोटोगायनी. प्रोटोगायनी मध्ये ह्याच्या वाईस वर्षाच्या विरुद्ध होतं. गायनोशियम मॅच्युअर्स फर्स्ट और अर्लियर दॅन द अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या अगोदर गायनोशियम मॅच्युअर होतं तेव्हा त्याला प्रोटोगायनी असं म्हटलं जातं. याचं एक्झाम्पल आहे ग्लोरियोसा अँड मायकेलिया. बघा याच्या नावावरूनच आपण अर्थ याचा लक्षात ठेवू शकतो. पहिलं काय सांगितलंय आपण, प्रोटँड्री. अँड्री म्हणजे अँड्रोशियम, अँड्रोशियम मॅच्युअर फर्स्ट म्हणून प्रोटँड्री. प्रोटोगायनी, गायनी म्हणजे गायनोशियम, गायनोशियम मॅच्युअर फर्स्ट और अर्लियर, सो इट इज कॉल्ड अ प्रोटोगायनी. या नावांवरून हे अर्थ जे आहेत ते अर्थ आपल्याला लक्षात ठेवता येतात. देन थर्ड आउटब्रीडिंग डिव्हायसेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन इज प्रिपोटेन्सी. आता प्रिपोटेन्सी म्हणजे काय? इन दिस टाइप द पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली और फास्टली ऑन अ स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स ऑफ देअर ऑफ ओन फ्लावर और सेम फ्लावर. त्याच फुलाचे परागकण त्याच फुलाच्या स्टिग्मावरती लवकर जर्मिनेट होत नाही, त्याच्याऐवजी दुसरे परागकण जेव्हा पडतात, क्रॉस पॉलिनेशन होऊन परागकण जेव्हा स्टिग्मावरती येतात तेव्हा ते परागकण ते पोलन ग्रेन्स फास्टली जर्मिनेट होत असतात तेव्हा त्याला प्रिपोटेन्सी असं म्हटलं जातं. आणि याचं एक्झाम्पल आहे ऍपल. देन नेक्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइस इज अ हर्कोगॅमी. आता हर्कोगॅमी म्हणजे काय बघा, इट इज अ वन टाइप ऑफ मेकॅनिकल डिव्हाइस विच प्रिव्हेंट्स सेल्फ पॉलिनेशन इन अ बायसेक्शुअल फ्लावर. एखादा मेकॅनिकल डिव्हाइस असल्यासारखं या ठिकाणी हे बायसेक्शुअल फ्लावर मध्ये असतं आणखी ज्याच्यामुळं सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट होत असतं. आता काय हे काय म्हणून ऍक्ट होतं? इट ऍक्ट ऍज अ नॅचरल बॅरियर अँड इट इज प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन्स टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. दोन सेक्स ऑर्गन म्हणजे मेल अँड्रोशियम आणि फिमेल गायनोशियम ह्या दोघांच्या मध्ये एक नॅचरल बॅरियर, एक नैसर्गिक अडथळा म्हणून त्या ठिकाणी ते उभं असतं की ज्याच्यामुळे सेल्फ पॉलिनेशन ह्याच्यामध्ये घडत नाही आणि क्रॉस पॉलिनेशन प्रेफर होत असतं किंवा घडत असतं. आता याचं त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस. कॅलोट्रॉपिस म्हणजे रुई. रस्त्याच्या कडेला आपण त्या ठिकाणी रुईचे प्लांट्स बघत असतो तर त्याच्यामध्ये हर्कोगॅमी दिसून येते. काय आहे हर्कोगॅमी, कशी दिसून येते बघा. इन कॅलाट्रॉपिस पेंटॅंग्युलर स्टिग्मा इज प्रेझेंट अबाव अँथर्स. अँथर्सच्या वर त्या ठिकाणी पेंटॅंग्युलर स्टिग्मा तयार झालेला आहे. बघा डायग्राम मध्ये ही लॅव्हेंडर कलरचे फ्लावर्स आपण त्या ठिकाणी रुईच्या वनस्पतीला पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी हा पेंटॅंग्युलर स्टिग्मा जो आहे, हा पेंटॅंग्युलर स्टिग्मा त्या ठिकाणी वरती आहे आणि त्याच्या खाली
एंथर्स तयार झालेले आहेत आणि याच्यामुळे याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडत नाही। त्यानंतर पुढचा आउटब्रीडिंग डिवाइस आहे सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेल्फ स्टरिलिटी। बघा या ठिकाणी सेल्फ स्टरिलिटी म्हणजे याच्यामध्ये स्वतःचे पोलन ग्रेन स्टिग्मा वरती जर्मिनेट होत नाहीत तेव्हा त्याला सेल्फ स्टरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी असं म्हटलं जातं। एंड इट इज अ जेनेटिक मेकॅनिझम, हे एक जेनेटिक मेकॅनिझम आहे इन विच जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन ऑन अ स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज इनहिबिटेड एंड देअर एक्झाम्पल्स आर टोबॅको अँड थिका। देन लास्ट आउटब्रीडिंग डिव्हाइस इज हेटरोस्टायली, हेटरोस्टायली इज ऑल्सो कॉल्ड एज अ हेटेरोमॉर्फी, त्यालाच हेटेरोमॉर्फी असं म्हटलं जातं। बघा हेटेरोस्टायली या नावामध्ये याचा अर्थ दिलेला आहे हेटेरो मीन्स डिफरंट, हेटेरो मीन्स डिफरंट अँड स्टायली मीन्स स्टाईल, या नावातच अर्थ आहे की ह्या फ्लावर्समध्ये स्टाईल्स ज्या आहेत त्या स्टाईल्स डिफरंट लेंथ वेगवेगळ्या लेंथच्या असतात। बघा सम फ्लावर्स हॅव स्टाईल्स ऑफ डिफरंट लेंथ इज कॉल्ड हेटरोस्टायली, म्हणजे जेव्हा फुलांमध्ये वेगवेगळ्या लांबीच्या वेगवेगळ्या उंचीच्या स्टाईल्स तयार झालेल्या असतात तेव्हा त्याला हेटरोस्टायली असं म्हटलं जातं। इन दीज फ्लावर द स्टिग्मा अँड अँथर्स आर प्लेस्ड ऍट अ डिफरंट लेवल, स्टाईल्स काही फुलांमध्ये उंच किंवा लांब असतात तर काहीमध्ये त्या छोट्या असतात त्यामुळे अँथर आणि स्टिग्मा हे वेगवेगळ्या लेवलला तयार झालेले असतात अँड इट प्रिव्हेंट्स पोलन ग्रेन टू रीच स्टिग्मा, त्यामुळे तो पोलन ग्रेन त्या स्टिग्मापर्यंत पोहोचत नाही। त्याचं एक्झाम्पल आहे प्राइम्युला और प्राइमरोज। डायग्राम मध्ये बघितल्यानंतर आपल्याला याचं स्ट्रक्चर लक्षात येईल। बघा ए फ्लावर जे आहे त्यामध्ये स्टाईल लॉंग आहे, इट इज अ लॉंग स्टाईल्ड फ्लावर, आणि बी फ्लावर ते आहे ते शॉर्ट स्टाईल्ड आहे, त्याच्यामध्ये जी स्टाईल आहे ती शॉर्ट आहे। बघा या ठिकाणी ही लॉंग स्टाईल असल्यामुळं स्टिग्मा जो आहे तो अगदी वर टॉपला आहे आणि अँथर जे आहेत ते अँथर काय आहे खाली आहेत, म्हणजे स्टिग्मा अँड अँथर्स आर प्लेस्ड ऍट अ डिफरंट लेवल, एक हायर लेवलला स्टिग्मा आहे तर लोअर लेवलला त्या ठिकाणी अँथर आहे। जर बी फ्लावर मध्ये आपण बघितलं तर स्टाईल शॉर्ट आहे, स्टाईल शॉर्ट असल्यामुळे स्टिग्मा लो लेवल खाली आहे आणि अँथर जे आहेत ते टॉप लेवल हायर लेवल वरच्या वर आहेत आणि त्यामुळं इथं सेल्फ पॉलिनेशन घडत नाही। अशा पद्धतीनं या ठिकाणी आपले सहा आउटब्रीडिंग डिव्हायसेस कम्प्लीट झालेले आहेत। देन वी आर गोइंग टू सी नेक्स्ट पॉइंट दॅट इज पोलन पिस्टिक इंटरॅक्शन। बघा नावामध्ये आपल्याला अर्थ समजतोय का याचा, पोलन म्हणजे पोलन ग्रेन परागकण, पिस्टिल म्हणजे गायनोशियम आणि इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया, म्हणजे परागकण गायनोशियमवर पडल्यापासून त्यांच्यामध्ये ज्या काही आंतरक्रिया होत असतात त्याला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हटलं जातं, असा एक अर्थ याचा आपण लक्षात ठेवण्यासारखं नाही। बघा याची ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे, ऑल इव्हेंट्स, इव्हेंट्स म्हणजे क्षण किंवा घटना, ऑल इव्हेंट्स फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन अ स्टिग्मा, म्हणजे स्टिग्मावरती पोलन ग्रेन पडल्यापासून, टू एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल, म्हणजे आपण बघितलेलं आहे मेल गॅमेटोफाइट फिमेल गॅमेटोफाइट, मेल गॅमेटोफाइट तयार होत असताना पोलन ग्रेन स्टिग्मावरती जर्मिनेट होतो आणि त्याला एक पोलन ट्यूब तयार होते ज्याच्यामध्ये दोन मेल गॅमेट तयार होत असतात आणि ही पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये त्या ठिकाणी पेनेट्रेट होत असते, डबल फर्टिलायझेशन मध्ये आपण ते पाहिलेलं आहे। हे सगळे जे इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट्सला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हटलं जातं। बघा डेफिनेशन पुन्हा एकदा, ऑल इव्हेंट्स फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन अ स्टिग्मा टू एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल इज कॉल्ड अ पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। आता ज्या वेळेला परागकण स्टिग्मावरती पडतात तेव्हा वेगवेगळ्या फुलांचे परागकण या स्टिग्मावरती पडत असतात, मग काही परागकण त्या
प्लांटचे असतील, दुसऱ्या प्लांटचे असतील, त्या स्पेसिसचे असतील, दुसऱ्या एखाद्या जीनसचे असतील, मग आता ह्याच्यामधला कोणता पोलन ग्रेन त्या स्टिग्मावरती जर्मिनेट होणार हे पूर्णतः त्या स्टिग्मावरती अवलंबून असतं. ड्युरिंग पॉलिनेशन राईट अँड रॉंग पोलन ग्रेन्स आर डिपॉझिटेड ऑन अ स्टिग्मा. वेगवेगळ्या प्रकारचे पोलन ग्रेन्स, राईट अँड रॉंग, बरोबर आणि चूक, असे दोन्ही प्रकारचे पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती डिपॉझिट होत असतात, पडत असतात. सो पिस्टिल हॅज एबिलिटी टू रेकग्नाइज राईट ऑर कॉम्पॅटिबल पोलन ग्रेन अँड डिस्कार्ड अ रॉंग पोलन ग्रेन अँड ओनली राईट पोलन ग्रेन इज जर्मिनेट ऑन द स्टिग्मा. इट इज ड्यू टू स्पेशल प्रोटीन प्रेझेंट इन इट. बघा या ठिकाणी ह्याच्यामध्ये एका विशिष्ट प्रकारचं प्रोटीन प्रथिन असतं आणि त्यामुळे राईट जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन जर्मिनेट करण्याची कॅपॅसिटी त्या स्टिग्मामध्ये तयार झालेली असते. आता ज्या वेळेला पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडतो तेव्हा तो काय करतो, इट ऍब्सॉर्ब्स वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द स्टिग्मा अँड जर्मिनेट अँड प्रोड्यूस पोलन ट्यूब. आपण हे मेल गॅमेटोफाइट मध्ये बघितलेलं आहे, पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडल्यानंतर तिथं पाणी आणि न्यूट्रियंट्स पोषक द्रव्य शोषून घेतो आणि एक पोलन ट्यूब तयार करत असतो. ही पोलन ट्यूब काय होते, दिस पोलन ट्यूब ग्रोज थ्रू स्टाइल and it reach to ovule and enter in a embryo sac. Then tip of pollen tube enter in a synergids, it ruptures, break होते and release two male gametes. आणि याच्यामधले दोन मेल गॅमेट जे आहेत ते मेल गॅमेट त्या ठिकाणी रिलीज होत असतात, बाहेर पडत असतात. इट प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड अ सीड फॉर्मेशन. लैंगिक पुनरुत्पादन आणि बी तयार करण्यामध्ये हे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हे मदतीचा किंवा महत्वाचा रोल पार पाडत असतं. देन इंटेन्स कॉम्पिटिशन डेव्हलप्स इन अ पोलन ग्रेन्स. वेगवेगळ्या प्रकारचे पोलन ग्रेन्स परागकण स्टिग्मावरती पडतात आणि पोलन कोणता पोलन ग्रेन जर्मिनेट करून घ्यायचा ह्याची क्षमता, त्याचा चॉईस हा त्या स्टिग्मावरती असतो आणि त्यामुळं पोलन ग्रेन मध्ये एक प्रकारची कॉम्पिटिशन त्या ठिकाणी तयार झालेली असते. सुक्रोज इंड्युसेस पोलन जर्मिनेशन. पोलन जर्मिनेशन इंड्यूस करण्यासाठी सुक्रोज महत्वाचा रोल पार पाडत असतं अँड बोरिक ऍसिड ऍक्सिलरेट्स पोलन जर्मिनेशन. देन वी आर गोइंग टू सी अ शॉर्ट असाइनमेंट ऑन इट. स्टुडंट्स सॉल्व दीज क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. थँक्यू.